नमस्कार, मी दीपिका दीपिका जारी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला काही ब्लॉग नाही दाखवणार आहे, तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पा स्पेशल। तर गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक, आणि हाच मोदक आपण घरच्या घरी कमी साहित्यात आणि विविध प्रकारे कसा बनवता येईल, तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझा चॅनल जर अजूनही सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग आता आपण सुरुवात करूया मोदक बनवायला। गुळ खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तूप, एक वाटी खोबऱ्याचा किस, पाव वाटी गुळ, वेलची पावडर आणि बडीशेप। प्रथम एक पॅन घ्यायचा, त्यात 3 चमचे तूप टाकायचे। नंतर मग त्यात खोबऱ्याचा आपण जो किस केला आहे तो किस टाकायचा, आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवायचा। तो खाली लागू नाही द्यायचा पॅनला, कंटिन्यू परतवत राहायचा, आणि जास्त पण परतवायचा नाही तर मग तो करपट लागतो। हा किस नंतर एका वाटीत काढून घ्यायचा। नंतर पॅनमध्ये परत एक मोठा चमचा बडीशेप घ्यायची, आणि ही बडीशेप चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची। ती पण जळून नाही द्यायची, थोडीशी नॉर्मल तिला गोल्डन ब्राऊन कलर आला का मग ती काढून घ्यायची। नंतर ही बडीशेप, खोबऱ्याचा किस आणि निम्मा गुळ आपण सगळा एकत्र गुळ नाही टाकणार आहे, थोडा थोडा करून टाकणार आहे। तर थोडासा किस घ्यायचा आणि त्यातच थोडा निम्मा गुळ टाकायचा, आणि हे सगळं मिक्सरला चांगलं दळून घ्यायचं। मिक्सर कंटिन्यू नाही फिरवायचे, नाहीतर मग गुळाला पाणी सुटते आणि ते तेलकट होतो सगळं सारण। हे सारण एका वाटीत काढून घ्यायचे। अशा पद्धतीने जो आपल्याला आपले जे उरलेलं खोबऱ्याचा किस आहे, गुळ आहे, ते सगळं एकत्र करून परत मिक्सरला चांगले दळून घ्यायचे। सगळे सारण एकत्र करायचे। नंतर यात 1/2 चमचा वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर टाकून झाली की मग सारण आपल्या हाताने चांगलं मिक्स करायचं, सगळं एकजीव करायचं। ते मोदकाच्या साच्याला तूप लावायचे म्हणजे त्याला सारण चिकटणार नाही। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही साच्यात सारण भरायचे। हाताच्या साह्याने हे सारण चांगले भरायचे म्हणजे मग ते मोदकाला चांगला शेप येतो, म्हणजे मोदक छान बनतात आपले। अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायची। तयार आहे आपले गुळ खोबऱ्याचे मोदक। पोह्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1/2 वाटी गुळ। आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स यूज करायचे ते तुम्ही टाकू शकतात। वेलची पावडर, 1 वाटी पोहे आणि साजूक तूप। प्रथम एका पॅनमध्ये 1 वाटी पोहे टाकायचे। हे पोहे चांगले परतवायचे, त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे पोहे चांगले परतायचे। ते पोहे जळू नाही द्यायचे, कंटिन्यू परतत राहायचे म्हणजे मग ते खाली लागणार नाही। आणि तुम्ही थोडंसं हाताने चेक पण करू शकतात की आपले चांगले पोहे कडक झाले आहे की नाही। तर हे पोहे नंतर एका वाटीत काढून थंड करायचे। थंड झाल्यावर हे पोहे मिक्सरच्या भांड्यात काढायचे। नंतर त्यात गुळ, ड्रायफ्रूट आणि 1/2 चमचा वेलची पावडर टाकायची, आणि हे सारण मिक्सरला चांगले दळायचे। हे सारण कंटिन्यू नाही फिरवायचे, नाहीतर मग ते गुळाला पाणी सुटेल। तर थोडे थोडे करून फिरवायचं हे सारण। नंतर एका वाटीत काढून त्यात गरजेनुसार दूध टाकायचे। हे सारण भुसभुशीत असतं तर त्याला थोडासा घट्टपणा यावा म्हणून आपण दुधाचा वापर करतो। नंतर त्यात 2 चमचे तूप टाकायचे, परत चांगले मिक्स करून घ्यायचं। गरजेनुसार थोडं थोडं दूध टाकायचं। सारणाचा जर गोळा झाला तर मग आपले मोदक चांगले बनवता येतात। नंतर मग साच्याला तूप लावायचं। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने साच्यात आपल्याला हे सारण भरायचं आहे, चांगलं दाबून सारण भरायचं म्हणजे मग त्या मोदकाला चांगला शेप येतो। तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला सगळी मोदक बनवून घ्यायची आहे।
तर मग तयार आहे आपले पोह्याचे पौष्टिक असे मोदक। ओरिओ बिस्किट मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे फेटवलेली मलाई, किसलेले खोबरे आणि 3 छोटे ओरिओ बिस्किट। प्रथम आपल्याला बिस्किट आणि क्रीम सेपरेट करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटे टाकून घ्यायची आणि क्रीम एका वाटीत काढायची। हे बिस्किट मिक्सरच्या भांड्यात चांगले दळून घ्यायचे, त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची। ही बिस्किटांची पावडर मग एका वाटीत काढून घ्यायची। नंतर त्यात गरजेनुसार मलाई टाकायचे। मलाई टाकून हे चांगलं मिक्स करायचं। या पावडरचा आपल्याला घट्ट असा गोळा बनवायचा आहे। हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे। यात आपल्या हातांची चांगली मालिश होणार आहे। हे पीठ चांगलं चिकन असं भिजवून घ्यायचं। नंतर मग या क्रीममध्ये किसलेले खोबरे थोडे थोडे मिक्स करून ते चांगलं फेटवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा पण यूज करू शकतो। माझ्याकडे नव्हते म्हणून मी आपले जे घरातले खोबरे होते त्याचाच यूज केला आहे। साच्याला तूप लावून त्यात जो बिस्किटाचा गोळा बनवला आहे त्यात बोटाच्या साहाय्याने तो भरवून घ्यायचा साच्यामध्ये। त्याला मध्ये होल ठेवायचे। नंतर त्यात जी आपण क्रीम आणि खोबऱ्याचं सारण बनवलं आहे ते सारण त्यात भरायचे। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही ते सारण भरायचं त्यात। आणि नंतर मग तो बिस्किटाचा जो गोळा आहे तो त्यावर लावून ते सगळे बंद करायचे। अशा पद्धतीने आपण सगळे ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवून घ्यायची। तयार आहे आपले ओरिओ बिस्किट मोदक। तळणीचे मोदकासाठी प्रथम आपण पीठ भिजवून घेऊ। त्यासाठी एक वाटी मैदा घ्यायचा, त्यात चिमूटभर मीठ, 2 चमचे तूप टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे। नंतर मग गरजेनुसार पाणी टाकून हे पीठ चांगले घट्ट भिजवायचे। पीठ घट्ट भिजवून झाल्यानंतर साधारण अर्धा तास हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे। सारण भिजवण्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी किसलेले खोबरे, वेलची पावडर आणि साखर। एका वाटीमध्ये किसलेले खोबरे आणि आपल्याला कितपत गोड हवे तेवढी साखर टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचे। नंतर मग त्यात 1 चमचा वेलची पावडर टाकून हे सारण परत चांगले मिक्स करायचे। तयार आहे आपले मोदकासाठी लागणारे सारण। भिजवलेला गोळा नंतर परत चांगला मळून घ्यायचा। त्यातला थोडासा गोळा घेऊन तो पातळ पोळीसारखा लाटून घ्यायचा। चांगली पातळ अशी पोळी लाटायची। नंतर एक वाटी घेऊन त्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला या पिठाच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहे, म्हणजे सगळेच मोदक आपले एकसारखे होतील। नंतर मग एक पुरी घेऊन त्यात साधारण 2 चमचे खोबऱ्याचे सारण भरून त्याचा मोदक बनवायचा आहे। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आकारचे आणि डिझाईनचे पण मोदक बनवू शकतो। तर मी आता तुम्हाला इथे दाखवते की मी वेगवेगळ्या डिझाईनचे मोदक कसे बनवते। तर या डिझाईनमध्ये मी एक मोदकाची पोटली बनवली आहे। तर इथे सारण भरून सगळे मोदक बनवून तयार आहे। आता मग एका कढईमध्ये तेल घ्यायचे, त्यात सगळे मोदक मंद गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे। मंद गॅसवर तळल्याने मोदक चांगले कुरकुरीत होतात, तर आपल्याला मंद गॅसवरच सगळी मोदक तळायची आहे। इथे तयार आहे आपले तळणीचे कुरकुरीत मोदक।